अंपायर चा निर्णय अंतिम राहील, अंपायरला कोणी प्रेशर करत नाही. सो सर्व प्लेयर ने बाहेर जायचे, सर्व प्लेयर ने बाहेर जायचे, नाही तर पेनल्टी लावण्यात येईल, दोन्ही संघाला पेनल्टी लावण्यात येईल, दोन्ही संघ बाद करण्यात येतील. पंचांचा निर्णय अंतिम राहील, बाकी सर्व खेळाडूंनी ग्राउंडच्या बाहेर जायचंय. टीम्सच्या सर्व प्लेयरनी बाहेर जायचंय, कुणी आयोजकांशी व पंचांशी वाद घालायचा नाहीये. बाकीच्या प्लेयर्सनी सर्वांनी बाहेर जायचंय, पंचांचा निर्णय अंतिम राहील. निर्णय सांगितलं नाही त्यांना, काय आयोजकांनी सांगितलं नाही त्यांना. आयोजकांनी निर्णय द्यायचा या मॅचचा. दोन्ही संघ मालकांनी आपापल्या टीम बाजूला घ्यायच्यात, आयोजकांना निर्णय घेऊ द्या. तुम्ही दोन्ही संघ मालकांना रिक्वेस्ट द्या, आपापला संघ बाजूला घ्यायचा आहे, आयोजकांना आणि पंचांना निर्णय घेऊ द्या. सांगवी प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याची पहिली सुपर ओव्हर सुरू होत आहे. पंच सुपर ओव्हरचे नियम सांगा पंच. सहकार्य करा. पंचांनी इशारा दिलाय मॅच सुरू करा. टाकतोय तो संकेत, खेळतो सौरभ, उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू आणि चौकार. पुढील चेंडू टाकतो संकेत आणि पंचांचा इशारा नो बॉल. धाव संख्या झाली ती 5 आणि आत्ताचा वाईट अतिरिक्त अशी 1 धाव. धाव संख्येत वाढ, धाव संख्या झाली 6. पुढील चेंडू आणि उत्कृष्ट चेंडू, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरीही धाव पूर्ण. पंचांचा इशारा राहील विकेट. आर स्ट्राईक वरती आहे तो सौरभ आणि नॉन स्ट्राईक वरती आहे ते योगेश गोलप ज्यांच्यामुळे आणि लास्ट विकेट. 4 बॉल बाकी,
पुढील चेंडू आणि पंचांचा इशारा वाईट स्वरूपाचा चेंडू, धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 8, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण, धाव 10, पुढील चेंडू, एक धाव पूर्ण, उत्कृष्ट असा थ्रो केलाय तो, धाव संख्या आली ती 11, उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो संकेत, 1 ball to go, 11, उत्कृष्ट असा कटवला चेंडू, षटकार, नो बॉल, आताच्या 7th धावसंख्या आली 18, पुढील चेंडू, उत्कृष्ट असा कटवला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण, 21 run to 20 run जिंकण्यासाठी जगदंब वॉरियर संघाला करायचे खूपच अटीतटीचा असा सामना, आणि प्रथम शतक घेऊन आलाय तो सिद्धू, 21 run जिंकण्यासाठी करायचे ते जगदंब वॉरियर संघाला, खेळण्यासाठी आलाय तो संकेत आणि गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो सिद्धू, मॅच चालू, प्रथम चेंडू टाकतोय तो सिद्धू आणि डायरेक्ट स्वरूपाचा चेंडू, आताचा चौकार, 1, पुढील चेंडू टाकतोय सिद्धू, प्रयत्नात बीट झालाय तो संकेत, 2 ball मध्ये 4 धावा झालेले आहेत, पुढील चेंडू टाकलेला चेंडू त्यावरती उत्कृष्ट असं 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आत्ताच्या आपल्यासाठी जगदंब वॉरियर संघाला, उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो सिद्धू, तसंच उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो संकेत, पाहूया काय होतंय, खूपच कठीण असा सामना, पुढील चेंडू आणि वाईट स्वरूपाचा चेंडू, 3 ball मध्ये 14 धावांचे लक्ष, उत्कृष्ट असा कटवलेला चेंडू, पण उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ते सिद्धूने, 2 ball मध्ये 13 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी जगदंब वॉरियर संघाला, बघूया काय करतोय, 6 बादशाह शुभम राऊत आणि उत्कृष्ट असा गटवलेला बसता बॉल किंवा बार आणि नो बॉल, कोणी पंचांशी वाद घालायचा नाही, पंचांशी वाद घाईल त्याला बाद करण्यात येईल, पंचांशी वाद घालायचा नाही कोणी, आत्ताचा पंचांचा इशारा नो बॉल, दोन बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी जगदंब वॉरियर संघाला, पाहूया काय करतो तो सिद्धू, उत्कृष्ट असा टाकलेला बॉल आणि पूर्णपणे बीट झालाय तो सौरभ, एकदम कीर्ती महान असा हा प्लेअर आहे, खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो सिद्धू, पाहूया काय होतंय, पुढील चेंडू 1 ball 6 आणि उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, 1 धाव समाधान मारावं लागेल, उत्कृष्ट अशी
गोलंदाजी के लिए तो सिद्धू ने जो महिला स्ट्राइकर संघाने हा सामना जिंकलेला आहे। पुढील संघ पाटील वॉरियर्स वर्सेस गोलप चिकन। तुम्हाला टॉस साठी बोलवलं होतं, तुम्ही टॉस साठी पण नाही आला। आत्ताचं झालेलं